विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार डॉक्टर किरण लहामटे यांच्या प्रचारार्थ राजूर येथे प्रचारसभा संपन्न झाली आहे. या प्रचारसभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी पिचडपिता पुत्रांवर घनाघाती टीका केली. या प्रचारसभेला आदिवासी डांगण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एवढा राग काय बोलायचं नाही, माहित बोलू शकत नाही होते. आणि लोकसभेची निवडणूक लागली, पुलवामा झालं, सर्जिकल स्ट्राईक झालं, हीच तरुणाई जी शिव्या देत होती ती म्हणायची मोदी है तो मुमकिन है. आता नोकरी नाही, 72,000 मेगा भरती फडणवीसांनी कशासाठी काढली होती आता हे पोराला कळायला लागले. ती तुमच्यासाठी नव्हती, त्यांच्या पक्षासाठी होती. म्हणून आज माझ्या तरुणांना इथला विनंती आहे, बाबा हो पुन्हा पुढे नोकरी पाहिजे सांगा बरं हात आता जरा जरा नोकरी पाहिजे बदल पाहिजे. आता जसा तुम्ही मोदी है तो मुमकिन है म्हणायचा ना, आता सुविधी किती आहे सुविधी आपल्याला स्थळ तर काय म्हणतोय शेती करायला बोललं की सोयरा नेट चहा पेतो निघून जातो राम राम रे. आता मला म्हणतो कोणाने त्या बगैर नोकरीची छोकरी म्हणून दाखव मोदी है तो मुमकिन है मन. माय चान शहादो हा आता नाही तर बगर लग्नाचं मारताल बर का. मला अभिमान वाटतो आज त्या गोष्टीचा. भांगरे साहेबांनी चूक, डॉक्टर किरण साहेबांनी चूक होते, पण डॉक्टर किरण साहेबांना उमेदवारी दिल्यानंतर ज्या माननीय अशोकराव भांगरे साहेबांनी आपली निवडणूक हातात घेतली, भांगरे साहेब हे तुमचं उदाहरण महाराष्ट्रात जिथं जिथं कुठे जाऊन मला सांगता येईल त्या प्रत्येक सभेतून सांगेल की दोघेही इच्छुक असताना हो मी मागे हटतो, तू लढ आणि सगळी ताकद मी लावतो, सगळी निवडणुकीची जबाबदारी मी घेतो. भांगरे साहेब तुमच्या या कार्याला माझ्याकडून मानाचा